नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आज आनारशेची रेसिपी पाहणार आहोत दिवाळीच्या फराळामध्ये गौरी गणपतीच्या प्रसादामध्ये आणि एरवी ही जेव्हा अनारसे खाण्याची इच्छा होते तेव्हा आपण बनवतच असतो सध्या अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना चालू आहे या महिन्यामध्ये घरोघरी अनारसे बनवले जातात तर आज आपण ह्या अनारसेंची रेसिपी पाहूयात चला तर मग करूयात सुरुवात अनारसे बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ लागणार आहेत इथं मी दोनशे ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला तांदूळ जे आहेत ते, उन, ते तीन दिवस भिजवून घ्यायचे आहेत भिजवण्यासाठी ह्या म तांदळामध्ये थोडंसं जास्तीचं पाणी घालून हे असे झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी यामधलं पाणी काढून पुन्हा दुसरं पाणी घालून घ्यायचं आहे तीन दिवस तांदूळ भिजवताना ते थोडेसे आंबवले जातात तर पूर्णपणे तीन दिवस न भिजवता मी हे अडीच दिवस भिजून घेणार आहे तांदूळ घेताना शक्यतो जुना तांदूळ घ्या किंवा मग ज्या तांदळाचा छान मौसर चिकट भात होतो असे तांदूळ वापरलेत तरी चालेल यामध्ये पुन्हा दुसरं पाणी घालून दुसऱ्या दिवशी देखील हे असेच ठेवून द्यायचे आहेत तुम्ही हवं असेल तर दोन वेळेस त्यातलं पाणी काढू शकता तिसऱ्या दिवशी देखील हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तिसऱ्या दिवशी मी हे सकाळीच पाणी काढून घेतलेले आहे यानंतर ह्यामध्ये पुन्हा दुसरं पाणी घालून पुन्हा झाकण ठेवून हे असेच ठेवून द्यायचे आहेत पूर्णपणे तीन दिवस न भिजवता मी अडीच दिवस हे तांदूळ भिजवून घेतलेले आहेत दुपारपर्यंत आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून पुन्हा असेच बाजूला ठेवायचे आहेत झाकण ठेवून हे बाजूला ठेवून द्यायचे दुपारनंतर पुन्हा ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे थोडंसं आंबटसर ह्याचा वास यायला चालू झालेला आहे अडीच दिवस हे तांदूळ पूर्णपणे भिजलेले आहेत आता तुम्ही पाण्याचा रंगसुद्धा बघू शकता खूप स्वच्छ येतो आहे मस्त तांदूळ भिजलेले आहेत हे सगळं पाणी काढून टाकल्यानंतर यामध्ये एक दोन वेळेस पुन्हा थो दुसरं पाणी घालून हे तांदूळ थोडेसे धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून ह्याचा आंबट वास खूप जास्त येणार नाही आहे आपण एक दोन वेळेस पाणी बदलल्यामुळे शक्यतो याचा वास जास्त येत नाही एका स्टीलच्या चाळणीमध्ये हे तांदूळ सगळे एक पाच ते सात मिनिट निथळून घ्यायचे आहेत यातलं पाणी काढून घ्यायचं आहे त्यानंतर एका सुती कपड्यावरती हे तांदूळ पसरून सावलीमध्येच तांदूळ वाळवून घ्यायचे आहेत तांदूळ खूप जास्त वाळवायचे नाही आहेत थोडंसा ओलसरपणा यामध्ये बाकी आहे हाताने अशा प्रकारे चुरगळले तर लगेच ते चुरगळले जातात खूप जास्त वाळवायचे नाही आहेत अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वातीज किचनला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा तांदूळ जर खूप जास्त वाळले गेले तर ह्याचं बारीक पीठ होत नाही आपल्याला भरपूर म्हणजे जेवढं शक्य असेल तेवढं बारीक पीठ ह्याचं करून घ्यायचं चा आहे त्यासाठी हे मिक्सरमध्ये अगोदर दळून घ्यायचे आणि त्यानंतर पिठाच्या चाळणीने हे चाळून देखील घ्यायचे आहेत इथं पीठ दळून मी चाळणीने हे चाळून घेतलेलं आहे छान बारीक झालं आहे जेवढं जास्त बारीक पीठ असेल तेवढं ते, ते चांगलंच मस्त अनारशाचं पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजलं जातं आणि अनारशीही व्यवस्थित होतात आता दोनशे ग्रॅम ता तांदूळ मी घेतले होते त्यासाठी मी इथं सव्वाशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे गूळ तुम्ही कमी किंवा थोडंसं जास्ती घेतलात तरी चालेल गोड आवडीप्रमाणे वापरा आता हा गूळ बारीक करून घेतलेला आहे हा गूळ आणि हे, हे तांदळाचं पीठ जे आहे ते हातानेच व्यवस्थित एकजीव करून मळून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील हे पुन्हा एकदा फिरून घेऊ शकता गुळ घालून पहिल्यांदा पीठ दळल्यानंतर हे चाळून घ्यायचं चा आहे आणि नंतरच गुळ घालायचं आहे जेवढं पीठ जास्त बारीक असेल तेवढे अनारसे व्यवस्थित होतात जाडसर जर पीठ असेल तर ते कधी कधी तेलामध्ये घातल्यानंतर अनारसे विरघळण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो छान बारीकच वाटून घ्या पीठ छान मळून झालेलं आहे मस्त चिकट आहे ओलसर थोडंसं पीठ असल्यामुळे आणि गुळाचं हे पाणी सुटतं त्यामुळे हे व्यवस्थित पीठ जे आहे ते मळलं जातं यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे फक्त पीठ आणि गूळ मळून घेतलं आहे हा घट्टसर गोळा झालेला आपल्याला झाकून ठेवायचा आहे एक दिवसासाठी पुन्हा त्यानंतर आपण आर आनारसे बनवायला घेऊ आता एक दिवस पूर्ण झालेला आहे इथं तुम्ही पीठ बघू शकता खूप छान भिजलेलं आहे मस्त मऊसर झालं आहे ह्याचा एक आनारसा हातावरती बनवून बघायचं आहे अगोदर अनारशी जर ह्याचे व्यवस्थित होत असतील तर लगेच बनवायला लगे घेतले लगे तरी चालेल हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय मस्त अनारशीचं पीठ जे आहे ते मऊ झालंय आणि अनारशी देखील व्यवस्थित होत आहेत तर हे अनारशी मी आता बनवायला घेणार आहे लगेच पीठ जर व्यवस्थित भिजलेलं नसेल किंवा खूप जास्त कोरडं वाटत असेल तर ह्यामध्ये तुम्ही अर्ध केळ सुद्धा वापरू शकता किंवा पीठ जर जास्ती असेल तर अख्खं केळ घातलं तरी चालेल केळ छान स्मॅश करून घ्यायचे त्यानंतर पिठामध्ये मिक्स करून हाताने छान पीठ मळून घ्यायचे पुन्हा एकदा किंवा मग तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता आता हे तेलाचा हात घेऊन थोडीशी खसखस घेतलेली आहे मी प्लेटमध्ये आणि त्या खसखसवरती हे थापून घेणार आहे हाताने हलक्या हातानेच हे थापून घ्यायचे आहेत आणि खूप जास्त जाड ठेवायचे नाही आहेत ते व्यवस्थित तळले गेले पाहिजेत मस्त थापलेले आहेत आणि खूप छान होत आहेत ते दुसरा अनारसं देखील मी बनवून घेणार आहे थोडंसं हातावरती अगोदर गोल गोळा करून घ्यायचा आहे त्यानंतर हलक्या हाताने थोडंसं हातावरतीच याला पसरवून घ्यायचं आहे नंतर प्लेटमध्ये खसखसवरती ह्याला पुन्हा थापून घ्यायचं आहे जेवढं पीठ व्यवस्थित भिजलं जातं तेवढे अनारसे छान होतात हे पीठ जे आहे ते पाच ते सहा महिने व्यवस्थित टिकतं यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे फक्त गूळ आणि तांदळाचं पीठ आहे मस्त थापले जात आहेत हे आता मी तेल देखील गरम करून घेतलेलं आहे हे आपण तळून घेऊयात छान अनारसे तयार होत आहेत जर अनारसे व्यवस्थित झाले नाही तर तुम्ही पुन्हा एक दिवस पीठ भिजवून घ्या किंवा मग मिक्सरमध्ये फिरवून घ्या कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल खूप कडकडीत कर गरम करायचं नाही आहे सा सर्वसाधारण तापमानालाच आपल्याला अनारसे तळून घ्यायचे आहेत तळताना मंद आचेवरच तळायचे आहेत आतमधूनसुद्धा ते व्यवस्थित तळले गेले पाहिजे व्यवस्थित तळले गेले तरच त्याला छान जाळी पडते तेलामध्ये सोडल्यानंतर ते थोडेसे फुगलेले आहेत फुगण्या फुगायला ला लागले की आपोआप ते वरती येतात त्यानंतर यावर झारीनेच तेल घालायचं आहे अनारसे आपल्याला एकाच बाजूने तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने तळायचे नाही आहेत हलक्या हातानेच हे तळून घ्यायचे आहेत यावर झारीने अशा प्रकारे तेल घालून घ्यायचे आणि गरम तेल यावर वरून सोडलं की वरच्या बाजूनेही तळले जातात दोन्ही बाजूने पालथे करून वगैरे आपल्याला तळायचे नाही आहेत एकाच बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत मस्त फुगलेत अनारसे व्यवस्थित फुगले की ह्यात आतमध्ये छान जाळी पडते छान रंग आला ह्याला आता हे एका टिश्यू पेश पेपरवरती आपल्याला काढून घ्यायचे आहेत मस्त झालेले आहेत आणखीन एक मी तळून दाखवते एकाच साईडने व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने तळायचे नाही आहेत पीठ व्यवस्थित भिजलं गेलं की अनारसे छान होतात जर कमी भिजलं गेलेलं असेल तर तुम्ही एखाद दोन दिवस तसंच ठेवू द्या आणि नंतर त्या करायला घ्या आनारसे अनारशाचं पीठ खराब होत नाही शक्यतो केळ घातलेलं पीठ जास्त दिवस ठेवू नका गूळ आणि जे तांदळाचे पीठ आहे आपण मळलेलं ते आपण पाच ते सहा महिने देखील घरामध्ये दे ठेवू शकतो ते खराब होत नाही तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही एरवी जेव्हा वेळ असेल तेव्हा हे अनारशाचे पीठ बनवून ठेवू शकता अनारसे जेव्हा बनवायचे असतील त्यावेळेस बनवताना वेळ जातोच कारण हे पीठ जे आहे ते दोन तीन तीन दिवस तांदूळ भिजण्यासाठी आपल्याला ठेवावे लागते आणि त्यानंतर पीठ भिजलं जातं अनारसे जेव्हा बनवायचे असतील तेव्हा साधारणत तीन ते ती चार दिवस याच्या अगोदरच तयारीला लागायचं आहे मस्त सगळे अनारसे होत आहेत असेच मी अनारसे आता सगळे बनवून घेणार आहे व्यवस्थित पीठ भिजले गेले अडीच दिवसच मी हे तांदूळ भिजवलेले आहेत तीन दिवस जर पूर्णपणे भिजवलेत तरी देखील चालेल छान अनारसे आपले खाण्यासाठी तयार आहेत मस्त फुगले सगळे आणि छान खुसखुशीत देखील झालेले आहेत ते क्रिस्पी झालेत वरून छान आतमध्ये देखील मस्त जाळी पडलेली यायला खूप छान झालेले आहेत नक्की करून पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा या अनारशाची रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद